हॅलो होप सो तुम्ही सगळं बरे आहात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी बी पी आय एन आरच्या मार्केट प्रोडिक्शनची टेक्निकल अनालिसिस करू आणि सपोर्ट व बद्दल डिस्कस करू तर चला आपण या व्हिडिओला स्टार्ट करू आपण इथे आलो आहोत एंजल वनच्या होम पेजवर याला जर आपण थोडं स्क्रोल करत गेले तर आपल्याला दिसेल इन्स्टॉटेड एफ ऑप्शन त्यावर टॅप करायचं यावर टॅप केला की आपण आलो आहोत इन्स्टॉटेडच्या प्लॅटफॉर्मवर इथे आपण एकच स्क्रिप्टवर निफ्टी व बँक निफ्टीचे चार्ट बघू शकतो वेगवेगळ्या कॅन्डल्स व इंडिकेटर्सला अप्लाय करू शकतो टाईम फ्रेम चेंज करू शकतो ऑप्शनचे अनालिसिस करू शकतो आणि एकाच क्लिकवर बायकॉल व पुट करू शकतो इकडे आपल्याला टॉप लेफ्ट कॉर्नरला एक प्लस आयकॉन दिसत आहे त्यावर टॅप केला की आपण इथे कोणत्याही स्टॉकला सर्च करू शकतो तर मी इथे सर्च करते जी बी पी आय एन आर हा आहे तो त्यावर टॅप करायचं यावर टॅप केला की आपल्यासमोर जी बी पी आय एन आरचा चार्ट ओपन झाला आहे या चार्टमध्ये जर चार आपण बघू तर आपल्याला अप मार्केट अपट्रेंड डाऊन ट्रेंड असं जाताना दिसत आहे मार्केट इथे आपल्याला अपट्रेंडमध्ये जाताना दिसत आहे ला ना दिशता है। ल, जी बी पी आय एन आरचा जर आपण लास्ट क्लोज बघू तर तो आहे हंड्रेड पॉईंट नाईन झिरोचा तर जी बी पी आय एन आरचे स्टॉक डिटे चेन अनालिसिस करण्यासाठी आपण बॅग जाऊ होम पेजवर आणि सर्चवर टॅप करू आपल्याला इथे सर्च, सर्च करायचे आहे जी जी बी पी आय एन आर तर मला सर्च बादमध्ये दिसत आहे मी त्यावर टॅप करते यावर टॅप केला की आपल्या समोर असा एक पेज आला आहे जिथे आपण जीबीपी आयनाचे चेन अनालिसिस करू शकतो चार्ट बघू शकतो स्टॉक डिटेल्स बघू शकतो तर याची स्टॉक डिटेल्स बघण्यासाठी टॅप करू स्टॉक डिटेल्स ऑप्शनवर यावर टाईप केला की आपल्या समोर जीबीपी आयनाचा ओव्हर पेज आला आहे आपल्याला याची टेक्निकल अनालसिस करायची आहे त्यासाठी आपण टॅप करू टेक्निकलवर टायप केला की असा एक पेज आपल्या समोर आला आहे जिथे आपण वेगवेगळ्या टाइम फ्रेममध्ये याची रेजिस्टन्स आणि सपोर्ट बघू शकतो तर मी इथे वन आरचा टाईम फ्रेम लावला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने टाईम फ्रेम चेंज करू शकता तर या वन आरच्या टाईम फ्रेममध्ये जीबीपी आयनाचे रेजिस्टन्स आणि सपोर्ट बघण्यासाठी मी टाईप करते रेजिस्टन्स आणि सपोर्ट ऑप्शनवर यावर टाईप केला की आपल्यासमोर जीबीपी आयनाचे तीन सपोर्ट आणि तीन रेजिस्टन्स आले आहेत याचा पहिला सपोर्ट आहे नाईटी नाईन पॉईंट थ्री फोर दुसरा आहे नाईंटी एट पॉईंट फोर टू आणि तिसरा आहे नाईन्टी सिक्स पॉईंट नाईन झिरोचा दुस जर आपण याचा रेजिस्टन्स बघू तर पहिला रेजिस्टन्स आहे हंड्रेड पॉईंट एट फाईव्ह दुसरा आहे हंड्रेड अँड वन पॉईंट फोर फोर आणि तिसरा आहे हंड्रेड अँड टू पॉईंट नाईन फाईव्ह तर हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुम्ही ट्यूजडे मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी यूज करू शकता आणि जर आपण असं समजू की ट्यूज ट्यूजडे मार्केट बुलिश परफॉर्म करणार आहे की बॅरिश तर त्यासाठी आपण समरीवर टॅप करू यावर टॅप केला की कि आपण इथे बघू शकतो की इकडे बुलिशला ट्वेंटी वन वोट्स मिळाले आहेत न्यूट्रलला सिक्स आणि बॅरिशला झिरो तर यातून क्लिअर कळत आहे की ट्यूजडे मार्केट अपट्रेंडमध्ये जाणार आहे तर यासाठी आपण परत जाऊ इन्स्टाट्रेडच्या एफ एन ओच्या ऑप्शनवर आणि यावर टॅप करू तर टाईप केला की समोर जी बी पी आय एन आरचा पेज ओपन झाला आहे आपण याचा चार्ट बघू शकतो इकडे तर आपली बाईंग जर्नी स्टार्ट करण्यासाठी आपण टाईप करू बाय ऑप्शनवर इकडे आपल्याला लॉट साईज एंटर करायची आहे मी एंटर करते दोन नंतर लिमिट किंवा मार्केट ऑर्डरमधून सिलेक्ट करायचं तर मी सिलेक्ट केलं लिमिट नंतर बायवर टाईप करायचं नंतर कन्फर्मवर टाईप करायचं इथे यसवर प्रेस करताच आपला ऑर्डर ऑटोमॅटिक प्लेस होऊन जाईल तर हा होता या आजचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण जाणून घेतलो की की ती इझिली आपण एंजल वनच्या अपडेटेड ॲपवर जी बी पी आय एन आरच्या टेक्निकल अनालिसिस करू शकतो तर तुमची ट्रेडिंग जर्नी स्टार्ट करण्यासाठी आत्ता जाय अकाउंट ऑप्शनवर आणि ॲड फंड करून तुम्ही तुमची ट्रेडिंग जर्नी एंजल वनच्या अपडेटेड ॲपवर खूप इझिली स्टार्ट करू शकता जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा